लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे जेवणाचे हाल होत आहेत, कारण लॉकडाऊन असल्याने सर्व किराणी दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र यांना अनेक दानशूर व्यक्तींकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बेनकानळीचे समाजसेवक मदन पाटील यांनी आपल्या वडिलांचा श्राद्ध करायचा सोडून त्याऐवजी त्यांनी कोविड-19 लढण्यासाठी पंतप्रधान निधीला 15,000 रुपयांचा चेक दिला आहे. मदन पाटील हे दरवर्षी आपल्या वडिलांच्या श्राद्धदिनी गरीब मुलांना त्यांच्या शाळेच्या फीसाठी सहायधन देत असतात. मात्र यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी मदत म्हणून 15,000 चेक पंतप्रधान निधीला सुपूर्द केले आहे. याबद्दल अधिक माहिती डीपी पाटील यांनी दिली आहे. मदन पाटील म्हणून बेनकनाळीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते दरवर्षी आपल्या वडिलांचा श्राद्ध न करता गरीब मुलांची फी म्हणून 5,000 देत असतात. मात्र यावर्षी त्यांनी काय केलं आहे की गरीब मुलांच्या ऐवजी कोविडसाठी आणि कोरोनासाठी म्हणून 15,000 चेक त्यांनी या कोविडसाठी प्राईम मिनिस्टर योजनेसाठी दिलेला आहे. वडिलांचा श्राद्ध न करता तो जो खर्च आहे तो कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला दिलेल्या समाजसेवक मदन पाटील यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. सोमप्पा मलकन्नवर, KNN सिटी न्यूज, बेळगाव.